लाल मातीतली कुस्ती म्हणजे आणखीन एक महत्त्वाची राजकीय बातमी. कोणताही मिया आम्हाला आमच्या महालक्ष्मी आईचं दर्शन घेण्यापासून रोखू शकणार नाही. आपण आई महालक्ष्मीचं दर्शन घेणार आणि सर्व घोटाळेबाजांवर कारवाई होईपर्यंत मला शक्ती दे अशी देवीकडे प्रार्थना करणार, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली. ते ठाण्याहून महालक्ष्मी एक्सप्रेसनं कोल्हापूरला रवाना झाले. यावेळी ठाणे रेल्वे स्थानकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आणि गर्दी देखील केली होती. गेल्या वेळी या ठाणे स्टेशनवर ठाणे पोलीस मला महालक्ष्मी एक्सप्रेस मधून खाली उतरवत होती. मिया हसन मुश्रीफ आणि उद्धव ठाकरे यांनी माझी अटक केली. त्यावेळी पण निरंजन डावखरे हे ठाणे स्टेशनवर आले होते. आज पुन्हा निरंजन मला निरोप द्यायला आला आहे. उद्या आई महालक्ष्मीचं दर्शन घेणार आणि या सगळ्या घोटाळेबाजांना त्यांना शेवटची त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत मला शक्ती दे अशी प्रार्थना करणार.